काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांचा आज कोल्हापुरात निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर युवक काँग्रेसचे तोफिक मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी येथील दसरा चौकात सुब्रमण्यम स्वामी यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांची पोस्टरही जाळण्यात आली. चार दिवसापूर्वी एका मासिकात सुब्रमण्यम स्वामी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. लेखात ते म्हणाले होते की राहुल गांधी यांना अंमली पदार्थाचे व्यसन आहे. त्यांच्या या विधानानंतर देशभर संतापाची लाट उमटली. सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाची बदनामी झाल्याचा आरोप सुद्धा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. या आक्षेपार्ह विधानामुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अपमानित वाटू लागल्यानं आज कोल्हापुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत सुब्रमण्यम स्वामी यांचं पोस्टर जाळलंय. अपमान करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामीचा. दोन दिवसापूर्वी भाजपचे वाचाळवीर नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींच्या बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावरून त्यांची स्वतःची लायकीकायाही दिसून येते. नेहमी सदैव वादग्रस्त वक्तव्य करणारे, कुठलाही देशाला चांगलं काम करणं, कुठल्याही देशाचं चांगलं काम न करणारे, नुसतं आपल्या वाचाळवीरातून देशामध्ये अराजकता माजवणारे सुब्रमण्यम स्वामी यांचा मी या ठिकाणी निषेध करतो. सुब्रमण्यम स्वामींनी अशा वाचा आपल्या वक्तव्यापासून तात्काळ थांबावं. तसेच कर्नाटकामध्ये जो घोडे बाजार चालू आहे, या घोडे बाजाराला देखील आम्ही या ठिकाणी भाजपचा निषेध करतो आणि राहुल गांधींच्या पाठीशी आम्ही सर्व युवक. महत्त्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत रहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल. तसेच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.